सर तुम तो खाली खाली बस मांडी घूम बस बोला पहिले मीटिंग मध्ये सीडी आहे बस सर सुरू झाले शिकाय सीडी सर्वेकडे सीडी कसे ते निरंजन सर फ्रेश सुरू झालेली आहे आता नका टाकून बाईट घेऊन पाठवतो वायर सोडलं प्लीज सोडली सोडली ही वायर सोडा केबल इथे रे केबल इथे मागे अरे एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एक 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 मिनट बहुत टेस्ट ऑडियो टेस्ट मैडम कैमरा ओके रोल अरे केबल इथे तुझी हे बंद करून द्या पंखा बंद करून द्या पंखा बंद करून एक मिनिट हॅलो नाही मी येतो वाल्मिक एक काम करतो प्लीज तू टेकून घे ना मागे थोडासा तुझा स्टँडवर लावला ना कॅमेरा तू टेकून घे काय होतंय कॅमेरा वर करावं लागतं मला घे मागे टेकून घे भाऊजी शंका उपस्थित केली जाते की ईडीची नोटीस येऊ शकते आणि अखेर ईडी तुमच्यापर्यंत नोटीस आलेली आहे काय प्रतिक्रिया दिनांक 30/12 दिनांक 30/12/2020 हजर राहण्याच्या संदर्भामध्ये ईडीचं समन्स मला मिळालेलं आहे आणि त्या समस्यानुसार मी उपस्थित राहणार आहे म्हणजे माझं मी असेल माझा प्रतिनिधी असेल त्या संदर्भामध्ये आम्ही राहणार आहोत. यापूर्वी अँटी करप्शन पुणे अँटी करप्शन नाशिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट व्होटिंग समिती या चौघांनी या घटनेची म्हणजे या इथे चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीच्या वेळेस मी प्रत्येक ठिकाणी सर्व कागदपत्रांसाठी हजर राहिलेलो आहे. त्यावेळेस प्रत्येक ज्यांनी ज्यांनी चौकशी केली होती त्या सर्व चौकशी समितींना अगदी झोटिंग असेल इन्कम टॅक्स असेल अँटी करप्शन असेल या सर्वांना त्यांनी त्या सांगितल्याप्रमाणे सहकार्य केलेलं आहे. त्यांनी जे जे कागदपत्र मागितले वारंवार त्या त्यावेळेस त्यांना दिलेले आहे. त्याही वेळेस ईडीने ज्या ज्या ठिकाणी मला कागदपत्र सांगतील तर जे काही मला सूचना करतील त्याप्रमाणे मी त्यांना मदत करेल त्यांना सहकार्य करायला तयार. बस भाजपकडून सोडायचं राजकारण सुरू आहे असं म्हणता येईल. जय हिंद जय हिंद. भाऊ नेमकं ही जी नोटीस आहे नेमकं कुठल्या संदर्भातली नोटीस आलेली आहे आणि कुठल्या घटनेसंदर्भात चौकशी म्हटलं या संदर्भात? या नोटीसीमध्ये भोसरीच्या भूखंडावर ही नोटीस आहे. भोसरीला हे भूखंड मी नाही माझ्या बायकोने खरेदी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याची वारंवार यापूर्वी चौकशी झालेली आहे. चार वेळा चौकशी झालेली आहे. ही आता चौकशी पाचव्यांदा आहे
आणि त्या ठिकाणचा जो व्यवहार आहे तो रेडी रेकनरचा दराप्रमाणे 5 कोटी रुपयाचा आहे आणि त्या 5 कोटी रुपयाची ही चौकशी आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी जे काही सूचना येईल त्या सूचनेप्रमाणे जे काही लागेल जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही त्यांना करू आणि पूर्णपणे ईडीला सहकार्य करतो. नक्की प्रकरण काय ते सांगा ना. म्हणजे नक्की सर्व जगाला माहित आहे 5 वेळा जो प्रश्न आहे. तुम्ही फक्त एकटे नाहीये, महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस मिळत आहेत आणि नेमकं तुमचा आता मार्ग प्रवेश होणार आणि तुम्हाला ईडीची नोटीस येणार हा योगायोग वाटतोय की हेतुपुरस्तर सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्ही कसं बघताय आजच्या ज्या क्षणाला यापेक्षा मला काहीही बोलायचं नाही. त्यामुळे पुढे आवश्यक नसेल तर बोले. तुम्हाला रेल्वेमध्ये जे काही माहिती आहे ते उपलब्ध करून देत आलेलं आहे. त्यामुळे जे काही असेल ते पुढच्या वेळेस तुम्हाला वकील उपस्थित राहायची उभी दिली तुरंत एवढं प्रताप चर्मेकरांना वकिला उपस्थित राहायची मग तुम्हाला दिली तसं काही धन्यवाद. कुठे हजर राहायला सांगितलं आपल्याला नाव. एक राजकीय प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही राष्ट्रवादीत आल्यापासून भाजप अनेक वेगवेगळ्या खेळी खेळताना दिसते. पक्ष प्रवेश असतील किती वेळा विचारला तरी या पलीकडे आज बोलायचं नाही. तुम्ही उद्या सांगा परवा सांगा वेगळे विषय घेऊन मी बोलेन. हो काल एक पत्रकार परिषद झाली प्रफुल्ल लोढाची या संदर्भात आपल्यावर गंभीर आरोप केले. या संदर्भात आपण काय म्हणाल. एका दारुड्याची आणि बेवड्याची मीडिया दखल घेतो त्यामुळे मीडियाचं कौतुक करावं तेवढं आहे. बेछूट आरोपांना जर मीडिया म्हणजे खालकट मला माहिती नाही कोण लोढा बिडा आहे मला माहिती नाही कारण लोढा असे अनेक लोढा आहे. पण ज्या काही पत्रकारांनी या ठिकाणी या घटनेची दखल घेतली तो दारुडे आहे बेवडा आहे. आज दारू पिऊन जो पत्रकार परिषद घेतो त्याचे जे पत्रकार दखल घेत असतील त्यांना ते म्हणजे पुरस्कारास प्राप्त आहे असं माझं मत आहे. त्यामुळे मी याच्या काही गंभीरतेनं हे घेत नाही. आने वाले 30/12/2020 को ईडी के कार्यालय में उपस्थित रहने का समन्स मुझे आज मिला और ये समन्स मैंने जो एक बहुत से मेरे फैमिली ने एक भूखंड भोसरी में खरीदी किया है जिसका दावा था कि MIDC की जमीन है और डिस्प्यूटेड लैंड है और यह खरीदी करना मेरी बीवी ने खरीदी किया है. मेरा कोई व्यवहार से संबंध भी नहीं आता वैसे दूर से. पर इसके बारे में इंक्वायरी पहले एंटी करप्शन डिपार्टमेंट में की है. 2 बार एंटी करप्शन डिपार्टमेंट ने इसकी इंक्वायरी की है. एक बार पुणे एंटी करप्शन ने की, एक बार नासिक एंटी करप्शन ने की और दोनों ने इसके बारे में क्लोजर रिपोर्ट कोर्ट में दिया है. एक ने क्लोजर रिपोर्ट दिया है और दूसरा हाई कोर्ट में अपने क्लोजर रिपोर्ट देने की इस स्थिति में है. तीसरी बात ऐसी है कि इनकम टैक्स ने भी इसकी सारी मालूम ली थी उस समय में. इनकम टैक्स ने इसका सारा ये छानबीन की है. चौथी बात इसी के लिए जमीन के लिए है हाईकोर्ट के रिटायर्ड न्यायाधीश झोटिंग इनकी इंक्वायरी कमेटी नियुक्त की थी. उन्होंने भी इसकी इंक्वायरी की है. इसके पहले 4 बार ये जमीन के व्यवहार की चौकसी हो चुकी है. अभी 5वीं बार ईडी इसकी इंक्वायरी कर रही है और ईडी का समझ मुझे आया है. पहले 4 बार मैंने जो जो एंटी करप्शन हो इनकम टैक्स हो झोटिंग समिति हो जो जो उन्होंने कागजात मांगे जो जो उन्होंने मेरे से सूचना की वो सारे कागजात वगैरह देने का सहकार्य मैंने किया है. हर बार उन्होंने उपस्थित रहने का जो आदेश दिया है उसका मैंने पालन किया है. अभी ईडी ने भी अभी 30 तारीख को मुझे समझ दिया है और मैं जैसा पहले सारे एजेंसियों को सहकार्य किया वैसा ईडी को भी सहकार्य करूंगा और उसके सामने सामने में जाऊंगा. भाऊ एक विषय बाकी भाऊ हा जे ईडीची जी नोटीस आहे ही आपल्या नावाने आहेत का म्हणतात त्यांच्या नावाने कारण प्रत्यक्ष आपल्या नावाने माझ्या नावाने व्यवहार नाही तरी ईडीची नोटीस तुमच्या नावाने मागू शकते. एकत्र कुटुंबामध्ये राजकारण करते काय सांगणार मी कसं म्हणणार. चलो केवळ टाका बोलतो.